महाराष्ट्र गुजरात सीमेवरील बारी आणि बोरविहीर गावाजवळील गुजरात सरहद्दीतील कूप नंबर 53 आणि 54 येथील जंगलातून हजारोच्या संख्येने सागाचे लाकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे तोडली जात असल्याचा प्रकार सुरू आहे। यात गार्ड पाटील आणि हवालदार डीजे जाधव हे सामील असल्याचं बोलले जात आहे। येथील नागरिकांना दमदाटी देऊन झाडे तोडून तस्करी केली जात आहे। सदर जंगल पश्चिम घाटात मोडत असून या परिसरात असलेली जैव विविधता व औषधी वनस्पती येथे लागलेल्या आगीमुळे संपूर्णता नष्ट झाली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली होती ती देखील आगीमुळे संपूर्ण नष्ट झाली आहे। जे अस्तित्वात आहे ते देखील वन विभागाद्वारे राखण न करता तस्करी करून तोडले जात असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। गुजरातच्या बाउंड्रीवर आमचं गाव बोरविहीर आणि बारी हे या हद्दीमध्ये कूप नंबर 53 आणि 54 सागाची झाडं प्रचंड प्रमाणात तोडली गेलेली आहे आणि ते झाडं तोडणारे हे हवालदार म्हणजे डीके जाधव आणि पाटील गार्ड यांनी तोडलेले आहे ते आणि ते तोडून घेऊन जातात व्यापार करत आहे आणि आम्हाला असं वाटतं की हे असं जर तोडलं गेलं सर्व सागाचे झाडं तोडलं गेलं तर आम्हाला आमच्या एरियामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे असं आम्हाला वाटून राहिलं। म्हणून शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी यांच्यावर कडक कारवाई करावी। महाराष्ट्र गुजरात सरहद बोरविहीर और बारी हे गाव वसलेले आहे आणि तिथे सागवानी लाकूड झाडे लावलेले आहेत। तिथे फारच मोठ्या प्रमाणात हजारो संख्येने झाडे तुटून राहिले सागाचे तरी ज्या ठिकाणी कर्मचारी नेमलेले आहेत हवालदार डी के जाधव व पाटील गार्ड आहे ते स्वतः ते येऊन जंगलामध्ये लोकांना दमदुटी देऊन तोडतात आणि रात्री बेरात्री केव्हाही घेऊन जातात आणि तेच व्यवसाय करतात आणि कोरोनाच्या अशा काळामध्ये वरती नवीन झाडे लावलेले आहे ते सगळे तुटून राहिले तर ऑक्सिजनसाठी जे आपल्याला गरज आहे ते पूर्ण झाडे जर तुटून गेले तर ते आपल्या समाजाला त्रासदायक आहे। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन खात्याला कळवून किंवा त्या शासन एवढं पगार देतो कर्मचाऱ्यांना तरी तेच आपल्या वन विभागाकडून ही तस्करी केली जाते रात्री व बेरात्री तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी